हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी मेघावीरा खामकर, वसई उपासना केंद्र पश्चिम। मी सर्व्हिस करते, लॅब टेक्निशियन आहे। मी दहिसर येथे जॉब करते। मला बापूं मी 2006 बापू परिवारामध्ये आले। मला बापूंचे खूप अनुभव आलेत आणि त्यापैकी काही अनुभव मी तुम्हाला इथे सांगणार आहे। आणि बापानं मला माझ्या बापूंनी मला खूप सपोर्ट केला आहे। 2009 मी तुम्हाला अनुभव सांगते इथे। मी 13 एप्रिल 2008 रोजी मी माझी पॅथॉलॉजी चालू केली होती। त्यावेळेला मी नुकतीच बापूंकडे असल्यामुळे बापूंची सेवा किती असते काय असते आम्हाला इतकं गावच्या ठिकाणी माहीत नव्हतं। आणि त्यानंतर बापूंना मी सांगितलं की माझं स्वप्न आहे की मला लॅब टाकायचे, आणि मी खूप स्वप्न घेऊनच होते। नंतर मग आम्ही लांजामध्ये म्हणजे जिथे मी राहत होते लांजा उपासना केंद्र, त्या ठिकाणी मी लॅब टाकायचं ठरवलं। बापूंना सांगितलं की मला टाकायचे, माझी स्वप्न आहेत, आणि आम्ही जागा शोधायचा वगैरे। मेन आम्हाला तिथे डॉक्टरांचा विरोध होता, कारण तिथे MD पॅथॉलॉजिस्ट हा ऑलरेडी तिथे होते, त्यामुळे लॅब टेक्निशियन हे MD पॅथॉलॉजिस्टमध्ये थोडंसं डिफरन्स असल्यामुळे आम्हाला कोणीही सपोर्ट करायला तयार नव्हतं। तरीसुद्धा मला बापूंचा एक सपोर्ट होता, बापूंचा आशीर्वाद होता, त्यामुळे मी पावलं टाकायला तयार होते। आणखीन त्या आम्ही जागा शोधत होतो, पण जागा काही सापडल्या मिळतच नव्हती। शेवटी एक दिवस मी आले संध्याकाळी बापूंकडे, समोर फोटोसमोर बसते आणि बापूंना सांगितलं की स्वप्न दाखवलेस तेवढी माझी पूर्ण कर, कारण एक लेख या अपेक्षेनं तुझ्याकडे बघतीये तशी माझी अपेक्षा पूर्ण कर। आणि त्या दिवशी मी झोपून गेले। मला 4:30 एक स्वप्न पडलं, त्या ठिकाणी एक जागा मला दिसत होती, तिथे बापू माझे बसलेले होते। बापू होते, आई होते, मामा होते, आणि ते मला बोलवत बापू मला बोलवत आहेत, अगं तिकडे कुठे जातेस, इथे ये, असं सांगितलं। आणखीन मी अशी उठले, 5:30 टायमिंग होतं, मी उठले, बघितलं तर 5:30 झाले आहेत। मी काही बोललो तशी झोपले। परत सकाळी उठले, पप्पांबरोबर मी माझ्या गेले जागा शोधण्यासाठी, आणि मला ते स्वप्न सतावत होतं की कुठेतरी बापून जागा बघून ठेवले, फक्त ती मला मिळत नाही आहे। आणि अचानक आम्ही चहा प्यायला गेलो एका ठिकाणी, तर माझ्या वडिलांचे मित्र भेटलेत, तर ते बोललेत की असं असं आम्हाला लॅब चाका टाकायचं, पण जागा मिळत नाही। ते बोलत माझी जागा आहे ना, पण खूप जुनी आहे, म्हणजे तिथे आम्ही कोण ठेवलं नाही आहे। तर म्हटलं चला बघूया। आणि बघायला गेले ना, मी ज्या वेळेला त्या दुकानाच्या समोर उभी राहिले, त्यावेळेस मला बापूंना जे बापूंनी दर्शन दिलं होतं ना, तीच जागा होती आणि तेच ठिकाण होतं। मी तर पप्पांना माझ्या म्हटलं की ही जागा बापून मला दाखवली आणि मी इथेच लॅब टाकणार। म्हणजे व्यवहार व्हायच्या आधी सगळं काही मी फिक्स केलं, आणि नंतर मग सगळं झालं व्यवस्थित झालं, लॅब चालू झाली। बापूंच्या कृपेनं खूप छान माझ्या प्रॅक्टिस चालू होती। इनफॅक्ट एवढं झालं की तो MD पॅथॉलॉजिस्ट माझ्या समोरून उठून रत्नागिरीत जाऊन बसला। लांजामध्ये मी एकटीच अशी होती की माझी लॅब फुल प्लेस चालू होती। आणि त्यानंतर झाले वर्ष होत आलं। आणखीन रामनवमीला इथे 11 एप्रिलला माझ्या लॅबला एक वर्ष पूर्ण होतं। त्यावेळेला आधी 2-4 दिवस बापूंना म्हटलं की बापू म्हटलं माझ्याकडे तू आलाच नाही रे, सगळ्यांना अनुभव देतोस पण मला नाही देतेस, माझ्याकडे तू कसा येशील तू मला सांग, आणि याच्या लेकीचा हट्ट तुझ्या हे लेख्या पुरव, मला तू आलासच पाहिजे। रामनवमीच्या दिवशी 12:12 जसा तू घरी गुरुग्रामला जातोस तसं तू माझ्या इथे ये, कारण मला आज जायला पॉसिबलच नाही आहे, तू यायचेस, असं सांगितलं। आणि मी मंगळवारी हे सगळं बोलले बापूंशी संध्याकाळी। बुधवारी माझ्या लॅबला सुट्टी असते, बंद असते, त्यामुळं प्रश्नच नव्हता, पण मला डोक्यात तोच विचार होता की बापू कसं येशील तू, मी तर सर्वसामान्य भक्त आहे गरे, मला तर माहीतच नाहीस तू कसं दर्शन देत असते, कारण मला अनुभव आहेत पण तू प्रत्येक वेळेला माझ्यासमोर तुझा आसपास आहे, पण प्रत्यक्ष दर्शन तुझं काय ते मला नाही माहीत। आणि मग मी बापूला सांगितलं की तू येशील ना, तू मला सांग की मी आलो आहे म्हणून, कारण मला नाही कळणार का, माझी तेवढी बुद्धी नाही आहे की मी तुला डायरेक्टली समजेन की तू कोणाच्या रूपात येतोयस, मी कोणी नाही आहे, मी सर्वसामान्य आहे। आणि गुरुवारी सकाळी मी लॅबला आले, सगळे पेशंट चालू होते, 11 वाजले 11:30 मला एकदम धडधडायला लागलं की बापू आता येईल, पण तो कुठच्या रूपात येईल तो मला माहीत नाही आहे, पण मला तो येणार एवढं माहीत होतं। 12:12 आणि 12 वाजल्यानंतर मी बसले होते खुर्चीत, म्हणलं नाही बापू आता काय 12 वाजलेत आता कसं येईल बापू। आणि तोपर्यंत मला दरवाजात आवाज ऐकू आला माझे जुने प्राचार्य सावंत सरांचा, की ज्यांनी मला हाक मारली मेघा बापू आले आहेत। मी धाडकन उठले खुर्चीवरून आणि सरळ समोर गेले, बघितले तर बापूंचा एक फोटो ते हातात घेऊन आले होते। तर मी म्हटलं तुम्ही सर बापू, मला काही बोलताच नाही आलं, मी त्यांना बोलवलं आतमध्ये बसवलं, मग त्यांनी पहिला फोटो उघडून दाखवला, म्हणतात हा बघ बापूंचा फोटो मी तुझ्यासाठी आणला आहे। म्हटलं तुम्ही माझ्यासाठी कसं काय आणला फोटो, तर म्हणतात की तू बापूं परिवारामध्ये आहेस आणि म्हणून मी तुला हा फोटो घेऊन आलो। मी खूप रडले, मला बापूनं प्रत्यक्ष खूप छान अनुभव दिला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा आपल्या लेकीचा हट्ट पुरवला।
हरिओम श्रीराम अंबज्ञ, आणि हाच तो फोटो आहे.